लॉकडाऊनच्या काळात समाजामध्ये जे विविध घटक कार्यरत आहेत त्यामध्ये आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे ATM ऑपरेट करणारे कर्मचारी। हे ATM-मध्ये कॅश कसे घालतात, त्यांचं बँकांशी कसं संलग्न झालेले आहेत, या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या समवेत आहेत सिक्युअर व्हॅल्यू इंडियाचे काही कर्मचारी आणि त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊया। अशी आहे किती बँका आहेत आणि कसं ऑपरेशन चाललेलं आहे सर? ऑलमोस्ट मॅडम सर्व बँक आमच्याकडेच आहेत बेळगावमध्ये। त्यांचे जे ATM जे आहेत ना ते सर्व आम्हीच ऑपरेट, म्हणजे त्यांना आम्ही रिफिल आम्हीच करतो पूर्ण। त्यांचे जे काय बी काय पैशाचे कमतरता ATM-मध्ये काही होणार नाही आहे। आता जेपर्यंत जेव्हापर्यंतपासून लॉकडाऊन चालू झालं ना त्यावेळेपासून आम्ही सतत काम करत आलो आहे मॅडम। 24 तास काम चालूच असतं आहे, कुठल्याही मशीनला आम्ही डाऊन पडायला देत नाही, कंटिन्यू मशीन। तुमच्या कामाची पद्धत कशी असते? पद्धत म्हटलं तर मॅडम सकाळी आम्ही विड्रॉल करतो बँकमधनं। विड्रॉल करून आमचे जर गनमॅन आहेत आणि एकटे आमचे कस्टोडियन आहेत, आमचे एक व्हेकल असते, त्या गनमॅनसोबत आम्ही 4 जण असतो, एक टीम असते। त्या टीमप्रमाणे आमचे गनमॅन आम्हाला सिक्युरिटी देतात। त्या टीममुळे आम्ही काय करतो, जे इंडियन येते की नाही त्या इंडियनप्रमाणे आम्ही कॅश लोडिंग करतो त्याला। किती जण आहेत आणि किती बँका तुमच्याकडे? बँका ऑलमोस्ट एक 12 बँक आहेत मॅडम। सगळे ग्रामीण भाग सुद्धा? ग्रामीण बँक सुद्धा बी आहे मॅडम। ग्रामीण बँक म्हणजे बँक नाही आहे, इंडियावन ATM म्हणून आहेत मॅडम। त्याचे बी आम्ही कॅश लोडिंग करतो। मग या साईडला म्हणजे आउट लोकेशनला आहेत वगैरे, ते जास्त की आपलं बेळवडी म्हणा, ह्या साईडला चंदगड म्हणा, ह्या साईडला निप्पाणी म्हणा, ह्या साईडला लोंढा खानापूर म्हणा, असे वगैरे आहेत मॅडम। तिथे बी ATM आहेत, तिथे बी आम्ही सर्व आमची टीम जी आहे ना तिथे बी जाऊन कॅश लोडिंग करते। या काळामध्ये ATM-ची सुद्धा सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्याचंही निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे। तुमचा अनुभव काय आहे? नाही काय बी क्लीननेस पाहिजेत मॅडम ATM-मध्ये, जास्तीत जास्त क्लीन कोण ठेवत नाही। बँकवाले म्हणजे त्यांचे जे टेक ओव्हर असतात ना त्यांनी मी थोडं क्लीन राहत नाही। आम्हाला बी काम करायला भीती वाटते मॅडम, कोण काय करून गेलेलं असं काय माहीत राहत नाही आम्हाला। आम्ही बी सर्व हँड ग्लोव्ह सॅनिटायझर वगैरे करून जातो, तिथे बी सॅनिटायझर वगैरे करतो, सर्व करतो, तरी बी एक मनात एक भीती असते की काय तर बी होऊ शकेल, आमची फॅमिली आहे, काय बी आहे, आम्ही बी तसंच जातो। सगळं आम्ही व्यवस्थित राहायला पाहिजेत मॅडम, तर जनतेने बी अशी काळजी घ्यायला पाहिजे की सगळं व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित राहायला पाहिजे। त्यांनी बी ATM-मध्ये आता कोण येते कोण जाते काही कुणाला माहीत होत नाही। आमच्याकडे BTI-ची पण आहेत मॅडम, इंडिया नंबर ATM आहेत, कारण आमच्याकडे पिकअप पण आहेत, कारण पूर्ण आमची सिक्युरिटी टीम आहे की नाही, पूर्ण रात्रंदिवस एक ATM-सुद्धा बंद करायला देत नाहीत। मी इमिडिएटली एक तासामध्ये ते ATM जाऊन चालू करतात। सर्व स्टॉप मॅडम चांगला आहे, सर्वजण हेल्प करायला त्या लॉकडाऊन ह्याच्यामध्ये की नाही, सर्वजण आता की नाही 24 तास काम करायला आहेत। त्याच्यानंतर आम्हाला इथून मॅडम निप्पाणी संकेश्वर अशा ठिकाणी पण जावं लागलं आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही ATM लोडिंग करायलो आहे। आणि सिच्युएशन मॅडम एकदम खराब आहे, गाडी पण सोडायला तयार नाहीत। आम्ही रिक्वेस्ट करून त्यांना गाडी आत जाऊन रिक्वेस्ट करून पोलिसांना रिक्वेस्ट करून आम्ही लोडिंग करायलो आहे। आणि कस्टमरला कुठल्या पण अडचण निर्माण करायला देत नाहीत, कस्टमरप्रमाणे पण आम्हाला सहाय्य करायला पाहिजे। तिथं ज्याप्रमाणे त्यांनी कॅश काढतात त्याप्रमाणे कुणी पण चूक न करता ATM व्यवस्थित कॅश वगैरे काढून हे यायला पाहिजे। व आम्हाला पण कारण आमच्या पण घरी लहान मुलं आहेत, आम्हाला घरी गेल्यानंतर त्यांना घरी आम्ही डायरेक्ट म्हणून घरी जात नाही, बाहेर सर्व हातपाय धुवून कपडे सुरे सर्व बाहेर हे करून सॅनिटायझर लावून नंतर आम्हाला घरी जावं लागलं आहे। मुलांच्याकडे पण आम्ही जवळ जात नाही, 1 तासपर्यंत त्यांच्याकडे आम्ही जवळ जात नाही। त्याच्यानंतर पूर्ण हे झालं, सिलेंडर केल्यानंतर आम्ही नंतर घरी प्रवेश करायला मॅडम, असं आम्हाला संकट आलं मॅडम। त्याच्यामध्ये पण आम्ही 24 आवर्स काम करायला मॅडम। ATM बंद पडतं आहे म्हणजे साधारण 10 नंतर ऑपरेशन सुरू होते सगळ्याचं, पण ATM कधी 24 तास असावं लागतं, बंद पडलं किंवा कस्टमरला पैसे नीट काढता आले नाही, नोटा अडकल्या, तर अशा वेळेला काय करतात? त्या टाईमला मॅडम ॲक्च्युली आम्हाला तर आमचे कॉल सेंटरवाले कंटिन्यूस बसलेले असतात कॉल्स बघत, तर ऑलमोस्ट त्यांनी आम्हाला कॉल करतात हे मशीन बिघडलं आहे म्हणून। मग 1 तासभराच्या आता आम्ही त्याला करेक्ट करतोच, काय मशीनला प्रॉब्लेम आला देत नाही, ऑलमोस्ट तरी चालूच ठेवतं। तुमच्या कामाची पद्धत काय? तुम्ही गनमॅन आहात, तुमच्यावर अधिक जबाबदारी आहे, काय सांगा? आता सध्याला तर बेळगावमध्ये व्यवस्थित आहे, या पद्धतीने कॅशचं जे आमचं काम आहे कॅश बँकेतून घेतेवेळी किंवा ATM-मध्ये जातेवेळी आत कॅश गेल्यानंतर आम्ही सेटर डाऊन करून प्रॉपरली सेफ्टी आत आमचे कॅशर जातात त्यांना पण सांगतो प्रॉपरली वॉश करा, मेंटेनन्स करा, स्वतः सांभाळा, त्याच्यानंतर आपलं काम होत राहतं आहे, कारण स्वतः सेफ्टी फर्स्ट घ्यायचं। त्याच्यानंतर आमची ही सिक्युअर व्हॅल्यू कंपनी इथे बेळगावमध्ये RK कॅम्पन्ना म्हणून आहेत आणि प्रमोद दळवी हे आमच्या टोटल तीन लीडर बेळगावचे आहेत, ते फार म्हणजे सपोर्ट करून सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। बाकी बेळगावमध्ये भरपूर स्टाफ चांगला आहे आणि पब्लिकला बिलकुल त्रास नाही आहे।
एटीएमशी कॅश ही आणि आमचे द्रव आणि आम्हाला पोलीस पण बेळगावमध्ये टोटली सपोर्ट करायला आहेत. एटीएम गाडी बँक गाडी आयडेंटिटी कार्ड बघितल्यावर ते स्वतः सोडायला आहेत. बँक स्टाफ आम्हाला अडथळा नाही आला अजून. आणखीन ह्या पद्धतीने गव्हर्नमेंटनं पण या एटीएमच्या जे रक्षक आहेत एटीएमचं काम करतात त्यांना पण सिक्युरिटी द्यायची हे एवढंच माझं बोलणं आहे. थँक्यू. तुम्हाला काही लोकांना सांगायचं आहे की ह्या पद्धतीनं तुम्ही एटीएम वापरा आणि एटीएमची काळजी घ्या. एटीएममध्ये मॅडम प्रत्येक एटीएमला जाताना एकच माणूस जायचा मॅडम. आतमध्ये गर्दी करू नये, डिस्टन्स ठेवणे थोडा. काही की म्हटलं तर एक दोघं तिघजण गेला तर तिथं सोशल डिस्टन्सिंगचा गैरवापर होतो. त्याच्यामुळं एकच आव्हान आहे की एक एकटे जावा. कॅश भरपूर आहे, काही कमतरता नाही आहे कॅशमध्ये. एटीएम्समध्ये स्वच्छ पाहिजेत. हां, पाणी वगैरे आता एक एकटे एटीएममध्ये थुकालेत साईडला वगैरे, त्यांना आता काय सांगू शकतो आम्ही. हां, कोण करून गेलेलं असते आम्हाला काय माहीत राहत नाही. ती स्वच्छता बी आम्ही काय करणार मॅडम, कोण करते काम माहीत होत नाही ना. पुन्हा एक नाही, एक एकटे जावा. कॅश भरपूर आहे, कुठं काय कमतरता नाही आहे. कॅश तुम्हाला मशीन डाऊन मिळणार नाही आहे, काय नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. वाट पॅनिक व्हायचं नाही, कॅश तर भरपूर आहे अजूनपर्यंत, काय प्रॉब्लेम नाही आहे. एटीएमची पण स्वच्छता राखणं ही खरं म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे. एटीएम अस्वच्छ केलं तरी त्याची स्वच्छतासुद्धा हे कर्मचारीच करतात. आणि कुठल्याही बेळगावच्या ग्राहकांना तोशीस पडू नये, त्यांची अडचण होऊ नये याची काळजी घेतात. त्यांच्या कामाला आपणही सहकार्य केलं पाहिजे. कॅमेरामन विजयसह मी मनीषा, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.